जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं यावर्षी महाश्रमदान सोहळा सुरू आहे. त्याअंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येत्या 22 ऑगस्टला सकाळी 8 ते 9 या एका तासात तब्बल 5 लाख वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि श्रीराम भक्त हनुमान जन्मस्थान अंजनेरी गडाच्या विकासासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा महासंकल्प करण्यात आलाय. वृक्षारोपण केल्यानंतर आश्रमाच्या अधिकृत नंबरवर वृक्षारोपणाचा फोटो पाठवण्याचेही भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. जय बाबाजी भक्त परिवाराचा देशभरात लाखोंच्या संख्येने भक्त परिवार आहे. त्यामधील प्रत्येक परिवाराकडून 2 झाडे लावण्यात येणार आहेत. भावी पिढीमध्ये देशभक्ती वाढावी, झाडांचं महत्त्व त्यांना बालवयातच कळावं यासाठी लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तुळस, फुले, फळझाडे आदींसह विविध जातींची रोपे लावण्यात येणार आहेत. या संकल्पनेचे जनक उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची वेदन्यूजचे संचालक योगेश कमोद यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार, वेद न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. ओम जनार्दनाय नमहा. राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी ओम शांतिगिरी महाराज आज आपल्या समवेत आहेत आणि त्यांनी एक संकल्प सोडलाय. येत्या 22 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जो काही अमृत महोत्सव सोहळा हा संपूर्ण देशभर साजरा केला जातोय, त्याचं औचित्य साधून जवळजवळ 5 लाख वृक्ष अवघ्या एका तासात लावण्याचा संकल्प, म्हणजे त्यांचा जो काही भक्त परिवार आहे, जय बाबाजी भक्त परिवार जो आहे, त्या भक्त परिवाराच्या माध्यमातून 22 ऑगस्टला सकाळी 8 ते 9 या वेळात भक्त परिवाराचा जे काही त्यांच्या घराचा परिसर असेल त्या घराच्या परिसरात एक तासात 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम संत शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून घेतली. आपण थेट शांतिगिरी महाराज यांचं या वेदच्या प्रसारणात स्वागत करूयात आणि त्यांनाच विचारूयात की ही संकल्पना कशी सुचली बाबाजी आपल्या. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि मुणगी महाराजांच्या कृपा श्राद्धाने आमच्या गुरुदेवांना की आपण म्हणतो ना की उत्तम सिद्धीमध्ये मॅगरकरण जाते आणि त्या दृष्टिकोनातून की आता आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असून अमृतमहोत्सव आपण साजरा करीत आहोत आणि आमच्या गुरुदेवाचा जन्मस्वामींचं 108वा जयंती महोत्सवही या ठिकाणी औचित्य साधून आलेलं आहे. ह्या दोन्ही पर्वकाला साधून आणि श्रावणी 14 सम हाही पर्वकाल त्यामध्ये ॲड झाला असून या पर्वकालावर ह्या वृक्षारोपणाची मोहीम आमच्या सर्व जयभागी परिवाराने बाबांच्या प्रेरणे आणि कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे. बघा, प्रकृती या सृष्टी ही पृथ्वीला प्रकृती म्हणजे जात नाही, आपली प्रकृती असेल अत्यंत घनिष्ठ संबंध बघा ह्या प्रकृती या दोन्हीच आहेत आणि म्हणून या दृष्टिकोनातून की या माणसाला प्राणवायूच्या ऑक्सिजनची गरज आहे आणि ऑक्सिजन हे झाडं देत असतात आणि आपल्याला ऑक्सिजनची गरज दररोज असते तर ऑक्सिजन असेल आपण वाचू शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून की झाडे आपण म्हणतो झाडे लावून झाडे वाचवा किंवा झाडे वाढवा या दृष्टिकोनातून या मोहिमेच्या अंतर्गतातून आम्ही जनास्वामींच्याही त्यांच्या इच्छेनुसार हा संकल्प या ठिकाणी आमच्या जयभक्त परिवाराने दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 9 या कालावधीमध्ये अर्थात एका तासामध्ये 5 लाख झाड लावण्याचं केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमची सर्व मंडळी कामं लागली असून की याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण आताच मागे आपण 2 वर्षापूर्वी कोरोनाचं संकट आपण बघितलं की ज्यांना ऑक्सिजनची पूर्तता झाली नाही तर त्यांना बिचारांना आपले प्राण गमावे लागले आणि म्हणून या सृष्टीचा समतोल राखण्यासाठी आज आपण पाहतो जिकडे तिकडे शिमडी जंगलच उभे राहत आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपल्या ह्या मानवावर ही अत्यंत पर्यावरणाच्या माध्यमातून ही अत्यंत हानिकारकची वेळ येऊ नये आणि म्हणून ज्यांना संजय कृपा आशीर्वादाने हा 5 लाख जणांचा संकल्प करण्यात आला आहे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नासाठी आमच्याकडे करून येणार आहे. निमित्त मात्र आहोत आपण या ठिकाणी या झाडाच्या मोहीमध्ये
आपण यामध्ये सहभागी घ्यावं. आपल्याही चॅनलनी आपल्या चॅनलचे चॅनल आपण प्रसार करणार आहोत. मात्र आपल्याही घरी आपल्या स्वतःच्या घरी आपल्या लक्ष्मीला सांगून दोन जण आपल्या घराजवळ लावावी आणि या प्रकृती आता भारत मातेचा आणि जनासाठी आशीर्वाद घ्यावा. जय बाबाजी, जय भारत. नक्कीच आपण जे आवाहन केलेलं आहे भक्त परिवाराला, 5 लाखापेक्षा जास्त वृक्षारोपण येत्या 22 ऑगस्टला, मग तो 4 श्रावणी सोमवार असेल किंवा जनार्दन स्वामी महाराजांच्या 108वी जयंती जी आहे त्यानिमित्ताने असेल किंवा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा असेल, आपण हा सुवर्ण योग साधला आहे. आणि हा सुवर्ण योग साधत असताना कोविडमध्ये जे काही ऑक्सिजन कमी पडलं आहे, आपण हे 5 लाख वृक्षारोपण केल्यानंतर भविष्यात या नाशिक जिल्ह्यात, या महाराष्ट्रात जिथे जिथे आपले भक्त परिवार, बाबाजी भक्त परिवार वृक्षारोपण करतील तिथे तिथे ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही, अशीच आपली संकल्पना आहे ना? होय. की आपलं सायन्स म्हणतं, विज्ञान म्हणतं की झाडं हे ऑक्सिजन देतात आणि कार्बन आपलं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. आणि काही बघा, काही बघून असे काही वृक्ष तयार केले आहेत जे 24 तास बघा ऑक्सिजन देतात. त्याच्यामध्ये तुळस आहेत, वड आहेत आणि पिंपळ आहेत, असे काही वृक्ष आहेत. आणि या दृष्टिकोनातून की निसर्गाचं सूत्र चक्रच असं आहे की देवाणघेवाण ही अत्यंत महत्त्वाची असते. अमान्य म्हणून आपण बघा की झाडाला लागणारा वही आपण देतो, आपल्याला लागणारा झाड वही देतो आणि म्हणून आपण त्यांना वाढवते, आपल्याला वाढवते, आपण त्यांना जगवते, आपल्याला जगवते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जनासमजे कृपा आशीर्वादाने ही झाडे लावायची मोहीम या जेवाजी भक्तीवाराने हाती घेतली. आपण सर्व भारतीयांनी त्या सहभागी व्हावं ही आमची अत्यंत मनापूर्वक अपेक्षा आहे. नक्कीच आपण दिलेलं जे काही आवाहन आहे ते पूर्ण होण्यासाठी नाशिक नगरीतून आपले जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतायत. त्यात नानासाहेब गावणे असतील, गणेश भाऊ गीते असतील, आपले समवेत जे काही शिष्य परिवार आहे ते देखील पहिल्या म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना आम्ही दूरध्वनीवरून संपर्क साधतोय तर वेळोवेळी सांगताय की आपण तुळस, आंबा, बेल आणि विविध फुलझाडे हे जिथे जिथे आपल्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्या प्रत्येकाच्या घराच्या परिसरात लावावे. आणि ते लावण्यानंतर त्यांनी आपल्यामार्फत काय संदेश दिला पाहिजे आणि भक्त परिवाराने जर ती झाडं लावली त्यानंतर त्यांच्या मार्फत सामान्य नागरिकांना काय संदेश पोहोचला पाहिजे? आमचे सर्व देव भक्ती परिवार ज्यामध्ये बाबांच्या आश्रमात जे काही विश्वस्त आहे आणि जे बघत अनेक तालुका सेवक, जिल्हा सेवक आहेत, गाव सेवक आहेत, असे अनेक सेवक आहेत. जसे या ठिकाणी ब्रह्मचारी रामानंद उपस्थित आहेत, तसे आमचे जसे ज्ञानेश्वरजी गावणी उपस्थित आहेत, असे अनेक जिल्हा सेवक आहे वगैरे सरमंडे आहेत. यांना हाच संदेश या ठिकाणी द्यायचा आहे की आपण ज्या परिसरामध्ये राहतो परिसरामध्ये राहतो आणि या परिसरामध्ये राहत असताना आपल्या घराशेजारी जर झाड असलं आपण शक्यतो आम्ही जंगली झाडं त्या ठिकाणी लावा सांगणार नाही, तर आम्ही आव्हानं सर्व याच्या माध्यमातून केलेलं आहे प्रत्येकाने फळझाडं लावावं आणि किंवा तुळस लावावी. जास्त ह्या दोनच या वनस्पतीचा आम्ही या ठिकाणी उल्लेख केला आहे. आणि ज्या दृष्टिकोनातून की समजा आपण लहान मुलांच्या हातून ते या लहान मुलांच्या हातून का लावावं, त्यांनाही बघा या भारत मातेच्या अर्थात आपल्या आपल्या देशाच्या ऋणात्मकतेची कल्पना त्यांना जाणीवावी. आणि त्याप्रमाणे जनसमितीचे जे काही 108 जन्मोत्सव संपवत आहेत त्यांचा आशीर्वाद बघा त्या सर्वांना मिळावा आणि भारत मातेचा त्या आशीर्वादमध्ये या दोन्हीचा संगम बघा त्यांच्या जीवनात व्हावा. आणि त्यांचंही जो जीवन की आज आपण फळं लावले फळ भविष्यामध्ये जे आज मुलं ते झाड फळं लावतील, जसं आपण बघतो की आपल्या पूर्वजांनी काही अनेक शिवालय किंवा झाडं लावून ठेवली त्याचा आपण त्याचा आज उपयोग घेत आहोत. आजही आपण झाडं लावली आणि त्या मुलांनी निश्चित आठवण होईल की आज आपण झाडं लावलं भविष्यामध्ये 10-15-20 त्याला फळे नाही, त्या मुलांना निश्चित आनंद होईल की माझ्याच हाताने फळ लागलं होतं, झाड लावलं गेलं होतं आणि मला त्याचे फळ मला माझ्या जीवनात मला चाकायला मिळतात, असं वेगळाच आनंद वगैरे त्यांना प्राप्त होऊ शकतो आणि देशाच्या रणतर आपण मुक्त होऊ शकतो. या दोन्हीचा हेतू साधून या ठिकाणी हा एक प्रचार प्रसार या समाजामध्ये जिल्ह्यांनी करावा अशी अपेक्षा नाही. नक्कीच आपण जो काही उद्देश आहे तो लहान मुलांच्या माध्यमातनं ही रोपं वृक्षारोपण करण्याचं आणि भविष्यात ही रोपांचं जेव्हा वटवृक्षात रूपांतर होईल त्यावेळी नक्कीच संपूर्ण समाजाला एक वेगळाच आनंद मिळेल
मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्याला जय बाबाजी भक्त परिवारांच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी आपल्या नावाची जर नोंदणी करायची असेल तर 98551108 या नंबरवर जय बाबाजी असा मेसेज जर पाठवला तर आपण या 5 लाख वृक्षारोपणाच्या मोहिमेत नक्कीच सहभाग नोंदवू शकतात. रामानंद महाराज असतील किंवा ज्ञानेश्वरजी गामणे असतील हे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराजांच्या शांतिगिरी महाराजांच्या माध्यमातून ही मंडळी उपस्थित आहे. सर्व विश्वस्त मंडळी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहे. शांतिगिरी महाराजांनी आपला अमूल्य वेळ वेदन्यूजच्या या प्रसारणासाठी दिला आणि 5 लाख वृक्षारोपणासाठी वेदन्यूजच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्याला शुभेच्छा चिंतितो आणि असेच उपक्रम भविष्यात आपण जेव्हा जेव्हा राबवाल तेव्हा तेव्हा वेदन्यूज कायम आपल्या बरोबर असेल. सुरुवातीला देखील प्रसिद्धीची जबाबदारी वेदन्यूज घेईल आणि कार्यक्रम किंवा आपल्या जे काही योजना राबविल्या जातील त्याच्यानंतर देखील आम्ही भव्य प्रसिद्धी वेदन्यूजच्या माध्यमातून नक्कीच करू. वेदन्यूजला आपण आशीर्वाद रूपी आपल्या वाणीतून आपल्या शब्दातून व्यक्त करावं. तर बघा, मनुष्य प्राण्याला पुण्याची फार गरज आहे कारण पाप पुण्यावरच मनुष्याचं जीवन अवलंबून असतं. पुण्य जास्त झालं तर मनुष्याला वृद्धगती मिळते, पाप जास्त म्हणजे अधोगती मिळते लक्षात येईल. आणि त्या दृष्टीकोन बाबाजी एकाच वाक्यात सांगितलं, या झाडं लावण्याचा किती फायदा आहे, किती मोठे पुण्य बघा या झाड लावण्यामध्ये आहेत. तर बाबाजी एकच सांगितलं की जो बघा झाडं लावेल, झाडं लाव झाडानंतर ते झाड मोठं होईल आणि मोठं होत असताना त्या झाडं जेवढे पावसाचे थेंब पडतील म्हणे तेवढ्या यज्ञाचं पुण्य बघा त्या झाड लावणार मिळेल. यातून बघा हा मान पुण्याचं काम यातून बघा आपल्याला प्राप्त होणार आहेत. आणि त्याप्रमाणे आमची बघा वेद हे जे चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण धन्यवाद देऊया की या माध्यमातून यांच्या माध्यमातून जे काही जेवढे झाडं लागतील यांच्या माध्यमातून त्याही या वेद चॅनललाही त्या पुण्याचा वाटा मिळेल आणि त्यांची या पुण्यामुळे त्यांची उत्तर उपग्रती होत राहील. आणि त्या जसं त्या कबुतराला आमचं एक उदाहरण दिलं जातं की कबुतरा या कठीण आग लागली असताना दोन दोन थेंब बघा पाणी त्या आगीमध्ये आणून टाकलं होतं. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर गामणेसारखे बघा त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की हे कबुतर आग लागलं असताना दोन दिन पाणी का टाकतं म्हणे. आता दोन त्या मन त्या कबुतरा जवळ बोलून घेतलं आणि विचारलं म्हणे का रे कबुतरा दादा, मोठी मोठी आग लागली म्हणजे या गावाला म्हणजे या ठिकाणी तुझ्या देऊन दोन थेंबाने गावाच्या या गावाच्या या ठिकाणच्या आग मिळणार आहे का. त्या कबुतराने सांगितलं अन्यानुसार भाऊ म्हणे आपण त्याने बरोबर आहे की माझ्या दोन थेंबाने ही काय आग विजणार जाणार नाही. माता ज्ञानेश्वर भाऊ जर हुशार बुद्ध्यान होते म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, कोणा प्रश्न केला म्हणे कबुतरा दादा तर आपल्या दोन थेंबाने ही आग जर विजली जाणार नाही मोठी तरी आपण पुन्हा परत दोन दोन थेंब पाणी का टाकतात. तर सुंदर उत्तर त्या कबुतराने आमच्या ज्ञानेश्वर गामणी भावना दिलं म्हणजे अशा गामणी बघा म्हणे की आग लागली होती त्याचा भविष्य म्हणजे मग इतिहास लिहिला जाईल आणि त्या इतिहासाची दोन पानं राहतील म्हणे. एका पानावर कोणाच्या नावं राहतील म्हणे, ज्यांनी ज्यांनी आग लावली त्यांच्या नाव एका पानावर राहतील म्हणे. दुसऱ्या पानावर ज्यांनी आग होती त्यांची नावं राहतील म्हणे. मग मी दोन थेंब पाणी का टाकतो, दोन थेंब का म्हणजे पाणी का टाकतो म्हणे. माझं नाव आग लावण्याच्या नव्हे तर आग विजवण्याच्या नाही द्यावी म्हणून मी या ठिकाणी काय करत आहोत म्हणे, दोन दोन थेंब का पाणी टाकत आहोत. त्याप्रमाणे आमचे वेद चॅनलसुद्धा या ठिकाणी जसं त्या कबुतराने दोन थेंब का पाणी टाकून त्या ठिकाणी आपलं नाव उज्ज्वल केलं तर याही मोहिमेमध्ये आमचे वेद चॅनलवाले आपलाही पुण्याचा आपलाही या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांचंही या ठिकाणी काय करतील झाडं लावणार काय मग झाडं तोडण्यामध्ये नाही तर झाडं नुकसान करण्यामध्ये तर झाडं वाढवण्यामध्ये त्यांचं नाव नोंदवतील म्हणून पुरेशा आपण त्यांना सुद्धा स्वर देऊया. त्यांच्या आत्माशी बघा समाजाच्या घडवून त्यांच्या पुण्याचं काम घडवून जय बाबाजी जय वैच आहे. ओम जनार्दनाय नमः, ओम शांतिगिरी महाराजाय नमः. धन्यवाद, आभारी आहे.